नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमला हिऊ। समृद्ध लोककलांचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये जागरण आणि गोंधळ परंपरेला महत्त्वपूर्ण स्थान आहे। कुळधर्म आणि कुलाचाराचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये जागरण आणि गोंधळ परंपरा जोपासली जाते। लोककलेच्या विधनाट्य प्रकारातील जागरण आणि गोंधळ डिजिटल युगातही आपले वेगळेपण टिकून आहे। जागरणामध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचे नामस्मरण होते, तर कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानी मातेसाठी गोंधळ घातला जातो। दरम्यान पैनगंगेच्या तीरावर वसलेलं विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या वाशिम जिल्ह्यातील ग्राम टनका येथे लक्ष्मण मोरे यांच्या घरी कुलस्वामिनीच्या गोंधळाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी पारंपरिक वेशात खास पुसधून आलेल्या गोंधळ्यांनी संबळ आणि तुणतुण्याच्या तालावर पारंपरिक पद्धतीने गोंधळ घालून रात्रभर गावकऱ्यांचे प्रबोधन केलेत। पाहुयात उत्सगुल मलावीचा हा खास वृत्तांत। कोणेगावचे आपण? आम्ही पुसद। किती दिवसापासून करतात आपण हा कार्यक्रम जागरण? 25 वर्षे झाले का। आणि काय काय करता आपण याच्यामध्ये? अजून हे गोंधळ करतो, गोंधळामधून लोकांना चांगली चांगली माहिती सांगतो। पूर्वी खूप सारी मागणी होती या कलेला, आता या इंटरनेटच्या युगात तीच मागणी आहे का? आज पण आहे ना, आज पण मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे जातात? आम्ही नागपूर पर्यंत जाऊन आलेले आहे। तर आपल्या विदर्भामध्ये हे पुसदचे गोंधळ आहेत। तुमचं काय नाव आवली? माझं नाव भगवान हटकर। आता गोंधळातून तुम्ही काय काय करता? म्हणजे समाज प्रबोधन। तर पारंपरिक गोंधळाच्या विषयामध्ये दुसरे एक माऊली आहेत। नमस्कार, काय नाव तुमचं? साहेबराव धुमाळ भोजला। दिवसापासून गोंधळ करतो? मी 15-20 वर्षापासून करतो। बरं, म्हणजे रात्रभर तुम्हाला असं करावं लागतं का? कुठे कधी कधी कोणी 2 तास करतात, कोणी रात्रभर करतात। कंपल्सरी रात्रभर जास्त कार्यक्रम चालतात। या मंडळींनी आपल्या महाराष्ट्राची ही लोककला इंटरनेटच्या या गतिमान युगात जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे। धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा। मोरे कुटुंब हे, नमस्कार काकाजी। काय असते गोंधळ घालण्याचं प्रयोजन? तुम्ही तुळजापूरला गेला होतात? देवासाठी केला, आम्हाला देवाला चांगलं मानतो आम्ही, त्याच्यामुळं कडके गोंधळ ठेवला। जेव्हा जेव्हा तुम्ही तुळजापूरला जाता किंवा तुमच्या कुलस्वामींचं दर्शन घेता, परत आल्यावर याची परंपरा असतेच? परंपराच राहते याची। ही जी काही मंडळी इथं बसलेली आहे, रात्रभर ते इथं जागरण करतात आणि आपल्या कुलस्वामींना, आपल्या कुलाचाराला प्रसन्न करण्याचं कार्य करतात। तर ऐकूयात आता असाच एक आपल्या टनक्याचा हा पुसदवाल्या गोंधळी बुवांचा हा गोंधळ। या मोरे दादाच्या घरी नवशिक गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या गोंधळाला त्या गणाला कोणत्या प्रकारे बनवायचं? Oh, 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 oh,
जर्नालिस्ट विकी डोंगरेसह उत्सव गुलमलावीसाठी राम धनगर टनका वाशिम।